नमस्कार, मी अनुराधा हराळे परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एमपीएससी वॉरियर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण विज्ञान या घटकाला सुरुवात करणार आहोत। या अगोदर आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्याची प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता। विज्ञान या घटकावरती राज्य सेवेमध्ये 25 ते 30 प्रश्न विचारले जातात। त्याचप्रमाणे इतर देखील परीक्षांमध्ये जसं की पोलीस भरती असेल, एसटीआय असेल, पीएसआय असेल किंवा अजून कोणत्या सरळ सेवा वगैरे परीक्षा असतील त्याच्यामध्ये देखील विज्ञान या घटकावरती 10 ते 12 प्रश्न आरामात विचारले जातात। विज्ञान हा विषय 3 भागांमध्ये शिकला जातो। पहिला आहे जीवशास्त्र ज्याला बायोलॉजी असं म्हणतात, दुसरा आहे रसायनशास्त्र ज्याला केमिस्ट्री असं म्हणतात आणि तिसरा आहे भौतिकशास्त्र ज्याला फिजिक्स असं म्हणतात। सर्वात जास्त प्रश्न विज्ञान या घटकामध्ये बायोलॉजी, जीवशास्त्र या विषयावरती विचारले जातात। आपण देखील सुरुवात जीवशास्त्रापासूनच करणार आहोत। मानवी शरीर रचना जो की जीवशास्त्रामध्ये सर्वात मोठा टॉपिक आहे त्यापासून आपण विज्ञानाला सुरुवात करणार आहोत। तर मानवी पचन संस्था म्हणजेच ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकत असताना पचन, अन्नाचं पचन म्हणजे काय, तर जे अद्रावणीय पदार्थ आपण शरीरामध्ये ग्रहण करत असतो त्याचं द्रावणीय पदार्थांमध्ये रूपांतर करणे जेणेकरून पेशींना त्याचं योग्यरीत्या शोषण करता यावं या प्रक्रियेला अन्नाचं पचन असं म्हणतात। ही झाली डेफिनेशन, फक्त लक्षात ठेवायचे आहे, विचारले जात नाही। पचन हे 2 प्रकारचं केलं जातं, कायिक पचन आणि रासायनिक पचन। कायिक पचनामध्ये अन्नाचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि अन्न पुढे पुढे ढकललं जातं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन किंवा स्नायूंच्या हालचालींमुळे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करत करत अन्न पुढे 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 ढकललं जातं कायिक पचनामध्ये। रासायनिक पचनामध्ये अन्नामध्ये काही पाचक रस मिसळले जातात जेणेकरून अन्न पचायला आणि अन्नाचं शोषण व्हायला मदत होते। म्हणजेच पचन संस्था ही 3 टप्प्यामध्ये पार पाडली जाते, एक तर असतं अन्न ग्रहण, त्याच्यानंतर अन्न पचन आणि तिसरं असतं अन्न शोषण। या 3 भागामध्ये पचन संस्था विभागलेली असते। तर सुरुवात करूयात बघा पचन संस्थेला। सर्वात अगोदर अन्न आपण तोंडावाटे ग्रहण करतो, त्यानंतर येते ग्रसिका ग्रसणी, मग येते ग्रसिका म्हणजे ज्याला अन्न नलिका असं म्हणतात, त्यानंतर जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे यांचा समावेश ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असतो। याशिवाय न दिसणारे घटक जसं की ग्रंथी, 3 ग्रंथी आहेत ज्यांचा देखील खूप मोठा वाटा पचन संस्थेमध्ये असतो आणि त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात, ते देखील आपण पाहणार आहोत। अगोदर या सगळ्यांबाबत आपण माहिती बघूयात, याच्यावरही प्रश्न विचारले जातात। तर बघा सगळ्यात अगोदर तोंड, ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस दात त्यांना बारीक बारीक तुकडे करायला दात आपले सुरू करतात। तर तोंडामध्ये गेल्यानंतर दात आणि जीभ यांचं कार्य सुरू होतं। दात आपल्या किंवा मानवी तोंडामध्ये एकूण 32 असतात, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। कायमस्वरूपी दात किती असतात, तर 32 असतात। वरच्या जबड्यामध्ये 16 आणि खालच्या जबड्यामध्ये 16 अशा प्रकारे ते डिवाइड केलेले असतात। दुधाचे दात किती असतात, 20 असतात। आणि संपूर्ण आयुष्यात मानवाला किती दात येऊन जातात, तर 52 दात येऊन जातात। कायमस्वरूपी 32, दुधाचे दात 20 आणि संपूर्ण आयुष्यात किती दात येतात, तर 52 दात येतात। आता हे दात 4 भागामध्ये विभागले जातात। पहिला प्रकार आहे पटाशीचे दात ज्याला इन्सिसर्स असं म्हणतात, जे असतात 8, खाली 4 आणि वरती 4। नंतर सुळे ज्याला कॅनिन्स असं म्हणतात, ते असतात 4, खाली 2, वरती 2। उपदाढा 8,
आणि दाढा 12 असे एकूण 32 दात असतात. पटाशीच्या दातांचं कार्य काय आहे, ज्यावेळेस आपण एखादं फळ खातो तर चावा घेणे याच्यासाठी किंवा चावणे कुरतडणे याच्यासाठी पटाशीचे दात आपल्याला मदत करत असतात. सुळे आपले जे पूर्वज होते ते मांसभक्षी होते, बऱ्यापैकी कच्चं मांस त्यांना खावं लागायचं, त्यामुळे त्यांचे सुळे जे हिंस्त्र प्राण्यांचे जसे सुळे असतात लांब लचका तोडण्यासाठी ज्याचा उपयोग होतो त्याप्रमाणे आपले देखील सुळे होते. पण आपला जसा जसा मांसाहार कमी होत गेला तसा तसा सुळ्यांची जी लांबी होती ती देखील कमी कमी होत गेलेली आहे, परंतु ते अजूनही आपल्या दातांमध्ये आहेत. ते सुळे 4 असतात, खाली 2 आणि वरती 2, तर लचका तोडणे हे त्याचं कार्य आहे. उपदाढा आणि दाढा यांचं काम असतं अन्न पदार्थांचं चर्वण करणे, बारीक चावून घेणे अन्नाला, हे यांचं कार्य आहे. तर तुम्हाला हे दात 32 असतात आणि त्याचं वर्गीकरण हे लक्षात ठेवायचं आहे. अजून एक माहिती दाताविषयी तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे, हा आहे दात. हा दात जो आहे तो पूर्णतः कॅल्शियम, पूर्णतः किंवा 90% कॅल्शियमने बनलेला असतो. विचारलेला गेलेला आहे हा प्रश्न की दात कशाने बनलेला असतो किंवा दातामध्ये कोणता घटक सर्वात जास्त असतो, तो कॅल्शियम. त्यानंतर या दातावरती कोटिंग असतो, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे एनॅमल. अतिशय कठीण असं हे कवच असतं, त्याच्यामुळे दात हा टणक बनतो. त्यामुळे सर्वात टणक किंवा सर्वात कठीण भाग आपल्या शरीरामध्ये कोणता आहे, तर तो आहे दात. या एनॅमलमुळे आपला दात कठीण किंवा टणक सर्वात घटक महत्वाचा किंवा घटक जो टणक असतो कठीण असतो आपल्या शरीरात तर तो कोणता, तर दात, हे त्याचं उत्तर आहे. याच्यानंतर दातांसंदर्भातील 2 रोग देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे दंतक्षय आणि दुसरा आहे स्कर्वी. स्कर्वी हा रोग जर विटॅमिन सी ची जर डिफिशियन्सी असेल आपल्या शरीरामध्ये, कमतरता असेल क जीवनसत्वाची, तर आपल्याला स्कर्वी हा रोग होतो. जर लिंबू वर्गीय फळे किंवा आंबट फळे जे आपण खातच नसू अजिबात, तर स्कर्वी हा रोग होऊ शकतो, जेणेकरून दातातून रक्त येतं, दात हळूहळू हलायला लागतात आणि नंतर पडायला लागतात, असा हा स्कर्वी रोग. आणि दंतक्षय हा फ्लोरिन, फ्लोरिन आपल्याला पाण्याद्वारे मिळतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्याची मात्रा पाण्यामध्ये 0.8 ppm इतकी पाहिजे. आजकाल जे ऍक्वागार्ड लावलेले असतात एकदा लावून दिलं की त्याच्याकडे कोणी परत बघतच नाही, पण तो जो तो माणूस येत असतो त्याला बोलवायला पाहिजे काही 1-5-6 महिन्यांनी, बघायला पाहिजे की त्याचं ppm जे आहे पाण्यातील फ्लोरिनचं ते करेक्ट आहे की नाही, कारण ते कमी कमी होत असतं. ते जर कमी कमी झालं तर आपल्याला दंतक्षय होऊ शकतो, दातांना खड्डे पडणे वगैरे सुरू होतं. तर दंतक्षय आणि स्कर्वी डिफिशियन्सी सी मुळे स्कर्वी, आणि फ्लोरिनची डिफिशियन्सी असेल तर दंतक्षय होतो, जो की साधा सरळ पाण्याद्वारे आपल्याला मिळत असतं, पण पाण्यामध्येच जर त्याचं प्रमाण कमी असेल तर दंतक्षय होऊ शकतो. तर हे 2 रोग लक्षात ठेवायचे आहेत. तर दातांविषयी इतके प्रश्न किंवा एवढी माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर येते जीभ. हाड नसलेला जो अवयव आहे आपल्यामध्ये तर तो आहे जीभ. याच्यावर खूप असंख्य अशा टेस्ट बड्स असतात, ज्याला रुचिकलिका किंवा स्वादकलिका असं म्हणतात, ज्याच्यामुळे आपल्याला टेस्ट समजते एखाद्या पदार्थाची की तो आंबट आहे का गोड आहे, तुरट आहे, खारट आहे. तर समोरचे जे टेस्ट बड असतात शेंड्यावरती जिभेच्या, त्याच्यामुळे तो पदार्थ गोड आहे का ते समजतं. मागे किंवा मागच्या बाजूस ज्या टेस्ट बड्स असतात त्याच्यामुळे पदार्थ कडू आहे का ते समजतं. साईडच्या टेस्ट बर्डने पदार्थ हा तुरट किंवा खारट आहे का हे समजत असत. एवढं लक्षात ठेवायचं आहे जिभे संदर्भात. जीभ ही अगदी तोंडाच्या मागच्या साईडला चिकटलेली असते, आणि जिभेचं काम काय आहे की दाताखाली अन्न पोहोचवणे, त्याचप्रमाणे लाळ निर्माण करणे आणि अन्न गिळण्यास मदत करणे, त्याचप्रमाणे अन्न कोणत्या चवीचं आहे ती चव देखील सांगते, एवढी कार्य आपली जीभ करत असते. ठीक आहे,
तर ज्यावेळेस हे अन्न तोंडाद्वारे जातं, हे अन्न नलिका आहे आणि ही श्वास नलिका आहे, ठीक आहे। तर तोंडाद्वारे जसं आत जातं, चर्वण सुरू होतं, अन्नाची एक गोळी बनते आणि अन्न खाली घशातनं अन्न नलिकेत पाठवलं जातं। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की इथे तर श्वासनलिका आहे आणि इथं अन्न नलिका आहे, कारण आपल्या तोंडातून देखील आपण ज्यावेळेस हवा आत घेतो ती देखील फुफ्फुसात जात असते, मग अन्न का फुफ्फुसात जात नाही? तर ज्यावेळेस आपण अन्न गिळतो त्यावेळेस ही ग्रसनी म्हणजेच फॅरिंग्स इथे असते आणि त्या श्वासनलिकेच्या इथे एक झडप असते जिचं नाव असतं एपिग्लॉटिस। ज्यावेळेस आपण अन्न गिळतो त्यावेळेस ती झडप बंद होते, ती श्वासनलिका बंद करते, जेणेकरून अन्न श्वासनलिकेत न जाता सरळ खाली अन्न नलिकेत जात। पण ज्यावेळेस आपण खूप बडबड करत असतो, जेवण करताना हसत असतो, बोलत असतो, त्यावेळेस एखादा कण, एखादा पार्टिकल श्वासनलिकेत जातो आणि आपल्याला जोरात ठसका लागतो किंवा उचकी लागते। कोणीतरी आपली आठवण काढतं म्हणून आपल्याला ठसका उचकी लागत नाही, तर आपल्या चुकीमुळे एखादा कण त्याला समजत नाही की हा आता श्वास घेतोय की गिळतोय, त्यामुळे एखादा बारीक कण त्या एपिग्लॉटिसच्या आत जाऊन श्वासनलिकेत अडकतो, जोपर्यंत तो निघत नाही तोपर्यंत आपला ठसका राहत नाही किंवा आपली उचकी देखील थांबत नाही। तर इथे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे एपिग्लॉटिस। त्यानंतर अन्न खाली येतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स असं सरळ खाली येत नाही, पाणी पाईप मधून जसं पाणी खाली पडतं तसं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असं होत होत अन्न हळूहळू हळूहळू अन्न नलिकेतनं खाली येतं जठरामध्ये। अन्न नलिकेबाबत तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर लांबीची असते आणि तिचं कार्य असतं अन्नाला खाली ढकलणे किंवा पुढे ढकलणे। एवढंच तुम्हाला या अन्न नलिकेबाबत लक्षात ठेवायचं आहे, ती संपूर्णतः स्नायूंची बनलेली असते। जठरामध्ये अन्न आल्यानंतर जठर पोटाच्या डाव्या बाजूला मध्यपटलाच्या खाली इंग्रजी जे आकाराप्रमाणे दिसणारा जो अवयव आहे त्याला म्हणायचं आहे जठर, ठीक आहे। आता या जठरामध्ये जाठर ग्रंथी असतात, किती असतात जाठर ग्रंथी? 25 मिलियन 25 मिलियन, 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख। तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती ग्रंथी या जठरामध्ये असतात आणि या जठर ग्रंथी जाठर रस निर्माण करत असतात ज्याच्यामध्ये असतं पेप्सिन, रेनिन, म्युकस आणि डायलूट HCl। लक्षात ठेवायची ही नावं। तर एवढे सगळे जाठर रस प्रोड्यूस करत असतात जाठर ग्रंथी, ठीक आहे। आणि ज्यावेळेस आपल्या अन्नामधील दोन अन्नामधील गॅप ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस हे डायल्यूट ऍसिड जे आहे ते सतत निर्माण होत असतं आणि ज्यावेळेस दोन अन्नामधील गॅप वाढतो त्यावेळेस डायल्यूट ऍसिड तर क्रिएट होतच असतं, प्रोड्यूस होतच असतं, त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते आणि ती थांबवण्यासाठी आपल्याला अँटॅसिड घ्यावं लागतं। तर अँटॅसिड इथे लक्षात ठेवायचं आहे, ऍसिडिटी झाल्यावरती कोणतं औषध घेतलं जातं तर अँटॅसिड। त्यामुळे दोन अन्नामध्ये जास्त गॅप असू नये, 4 तासांपेक्षा जास्त, तर ऍसिडिटी होत नाही, ठीक आहे। तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत कोणते कोणते रस जठरामध्ये निर्माण होतात। त्याच्यानंतर अन्न खाली सरकत जात आहे, लहान आतड्यांमध्ये ते आलेलं आहे। आता लहान आतड्यांबाबत तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की लहान आतडे आतड्यांची लांबी जवळपास 6 ते 6.5 किंवा 6.25 मीटर इतकी असते, 6.25 मीटर इतकी मीटर। हा अन्न नलिका सेंटीमीटर मध्ये होती, हे इथं मीटर मध्ये आहे, ऑप्शन मध्ये मुद्दाम सेंटीमीटर वगैरे करतात। तर 6 ते 6.25 मीटर एवढ्या लांबीची हे छोटे आतडे किंवा स्मॉल इंटेस्टाईन ज्याला म्हणतात ते असतात। तर 3 भागांमध्ये ती डिवाइड झालेली आहे। याच कार्य असं आहे की अन्नाचं संपूर्णपणे पचन करणं, ठीक आहे। अन्नाचं संपूर्णपणे पचन जर कुठे होत असेल तर ते मोठ्या आतड्यात होतं, जठरात होत नाही। जठरामध्ये अंशतः पचन होतं। जठराचं कार्य काय आहे? जठराचं कार्य अन्न स्टोअर करणं, अन्न संचय करणं आणि अन्नाचं अंशतः पचन करणं। संपूर्ण पचन कुठे होत असेल तर ते लहान आतड्यांमध्ये होत असतं।
ठीक आहे. संपूर्ण पचन झाल्यानंतर अन्न मोठ्या आतड्यांमध्ये जातं. मोठ्या आतड्यांची लांबी आहे 1 ते 1.25 मीटर. मोठे आतडे लांबीने जरी लहान असले तरी त्यांना मोठे का म्हणायचं आहे, कारण त्यांचा जो डायमीटर असतो हा मोठा असतो लहान आतड्यांपेक्षा. लहान आतड्यांचा जो डायमीटर असतो तो लहान असतो, फक्त ते लांबीने लांब असतात. मोठे आतडे लांबीने जरी लहान असले तरी त्यांचा डायमीटर हा कसा असतो, मोठा असल्यामुळे त्यांना मोठे आतडे म्हणतात. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं ज्यावेळेस मीटरमध्ये त्यांची लांबी विचारली जाते, त्यास मोठ्या आतड्यांची लांबी कमी आहे. मोठ्या आतड्यांमध्ये अन्न गेल्यानंतर मोठ्या आतड्यांचं काम आहे पाण्याचं शोषण करणे. फक्त पाण्याचं शोषण केलं जातं, त्याच्यानंतर तिथे मल संचय होतो. जो जे काही वेस्ट प्रोडक्ट राहिलेले आहेत, आता आपण जे काही खाल्लेलं आहे त्याच्यानंतर जे काही वेस्ट प्रोडक्ट राहिलेले आहे त्यांचा संचय करणे आणि मल स्तारण करणे. जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते साठवणे आणि त्याच्यानंतर त्यांना बाहेर फेकून देणे, हे कार्य आहे मोठ्या आतड्यांचं. तर इतक्याच गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत पचन संस्थेबाबत. आता याच्यानंतर न दिसणाऱ्या अशा 3 ग्रंथी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे अन्नमार्गात जरी त्या येत नसल्या तरी अन्न शोषण्यासाठी, अन्नाचं पचन होण्यासाठी त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि त्याच्यावर देखील परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा त्या 3 ग्रंथी म्हणजे पहिली आहे लाळ ग्रंथी, ज्याला सलायव्हरी ग्लँड असं म्हणतात. दुसरी आहे यकृत आणि तिसरी आहे स्वादुपिंड, पॅनक्रियाज. तर सगळ्यात अगोदर लाळ ग्रंथी बघूया. याच्यामधनं लाळ म्हणजे सलायवा क्रिएट होत असतो तोंडामध्येच. याच्या 3 जोड्या असतात आपल्या तोंडामध्ये, 3 जोड्या. बऱ्याच ठिकाणी 4 जोड्या लिहिलेल्या आहे, चुकीचं आहे. 3 जोड्या असतात किंवा 6 ग्रंथी असतात. तर जोड्यांमध्ये विचारलं तर 3 जोड्या आणि जर सेपरेटली विचारलं तर 6 ग्रंथी, ठीक आहे. त्याच्यानंतर लाळेचं काम काय, लाळेमध्ये असणारं टायलिन नावाचं जे घटक आहे टायलिन वरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. लाळेमध्ये कोणता घटक मिळतो तर टायलिन. हा जो टायलिन आहे तो स्टार्च सोबत कंबाईन होतो आणि माल्टोजची निर्मिती करतो, ठीक आहे. म्हणजेच लाळ ग्रंथी ज्या आहेत यांचं जर कार्य जर तुम्हाला जर विचारलं तर पिष्टमय पदार्थांचं शोषण करणं. म्हणजे शोषणाला सुरुवात आपल्या तोंडामध्ये सुरू झालेली असते. जे पिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं शोषण करायचं काम लाळ ग्रंथी करत असतात. पोटात जाऊन किंवा आतड्यांमध्ये त्यांचं शोषण होत नाही, ते लाळ ग्रंथीच तिथे करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर लाळ ग्रंथी बद्दल फक्त टायलिन आणि त्यांचं कार्य पिष्टमय पदार्थांचं शोषण एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि या 3 जोड्या. नंतर यकृत. आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर ती असते यकृत, लिव्हर. 1 ते 1.5 किलो वजनाची आणि अतिशय डार्क चॉकलेटी रंगाची अशी ही ग्रंथी असते. यकृताच्या डाव्या बाजूला पित्ताशय असतं ज्याच्यामधून पित्त रस स्रवत असतो, ज्याला बाइल प्रोडक्ट असं देखील म्हणतात किंवा बाइल ऍसिड असं म्हणतात पित्त रसाला. तर हा जो पित्त रस असतो जो यकृताच्या डाव्या बाजूला असलेल्या पित्ताशयातून स्रवत असतो त्याचं काम काय आहे ते देखील विचारलेलं आहे. तर मेदाचं पचन करणे, जे आपण तेलकट तुपकट पदार्थ किंवा जे तेल किंवा तूप आपल्या पोटामध्ये जात असतो त्यांचं पचन करायचं काम बाइल ऍसिड पित्तरसाद्वारे होत असतं. इथे तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर यकृत. नंतर स्वादुपिंड. स्वादुपिंडाला पॅनक्रियाज असं म्हणतात. याच्यामधून पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतो, स्वादुरस ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. या स्वादुरसामध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा भाग असतो. त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्वादुपिंडामध्ये असतो. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचा भाग असतो ज्याच्यामधील अल्फा पेशी ग्लुकॅनॉन तर बीटा पेशी या इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती करतात.
या दोन पेशींची नावं देखील लक्षात ठेवायची आणि ते कोणते संप्रेरक निर्माण करतात ते देखील लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरही प्रश्न विचारले गेलेला आहे की कोणती पेशी कोणतं संप्रेरक. आणि इन्सुलिन बाबत अजून एक, इन्सुलिनचं कार्य काय आहे तर रक्तातील साखर जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवणं, नियंत्रित ठेवणं हे इन्सुलिनचं इथे कार्य आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि लाळ ग्रंथीचं मी सांगितलं होतं, पिष्टमय पदार्थांचं शोषण, त्याच्यामध्ये यकृत जो पॅनक्रिया जो पित्तरस असतो तो मेदाचं पचन करण्यास मदत करतो, तर स्वादुपिंड आहे ते उरलेलं जे काही अन्न असेल त्याचं पचन करायचं काम स्वादुपिंड करत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे जे घटक आहेत त्यांच्याविषयीची परीक्षाभिमुख माहिती मी सांगितलेली आहे. त्याच पद्धतीने या ज्या तीन ग्रंथी ज्या रिलेटेड असतात पचन संस्थेशीच त्यांच्याविषयी देखील जे काही प्रश्न विचारले जातात किंवा विचारले गेलेले आहेत ते देखील मी सांगितलेलं आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, अजून डीपमध्ये जायची काहीही गरज नाहीये. एवढ्यावरच काय ते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात. ठीक आहे, हा जरी व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघितला तरी तुमचे याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात ते कव्हर होणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी पचन संस्था कशा पद्धतीने कार्य करते या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.